बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव धरण क्षेत्र परिसरात जून महिन्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार बॅटिंग केल्यामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. ढाळे पिंपळगाव परिसरातील आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ढाळे पिंपळगाव धरण क्षेत्र परिसरातील ढाळे पिंपळगाव मळेगाव साकत महागाव बावी तांदुळवाडी चिखर्डे काळेगाव घाणेगाव येथील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.